नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीची धुळ्यात निदर्शने. विजय ताट्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा, लोक जनशक्ती पार्टीची पत्र परिषदेत मागणी. प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता सेवा जनजागृती मोहिमेअंतर्गत धुळे मनपातर्फे करण्यात आलं पोस्टरचं उद्घाटन. नाल्याचा बंधारा फुटून आर्णी गावातील बापूमाळींच्या शेतात शिरलं पाणी, लिंबूची झाडे पूर्णपणे खराब. आणि दारूबंदीवरील निर्बंध सैल करण्याच्या निर्णयाविरोधात दारूबंदी महिला युवा मोर्चाची धुळ्यात निदर्शने. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. महापुरुषांचा अवमान करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत भारतीय संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. सामाजिक धार्मिक तेढ निर्माण करून देशहिताला बांधा पोचवल्याकरिता सामाजिक उद्रेक निर्माण व्हावा या उद्देशाने तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केल्याने सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी देखील संभाजी भिडेंनी वादग्रस्त टिप्पणी केली. भिडेंवर त्यांच्या या कृत्यामुळे देशद्रोहाचा कलम 311 आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा आणि भिडेंना कायमचा जेलमध्ये पाठवा, अशी मागणी करीत भारतीय संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे, ॲडव्होकेट साहेबराव भांबरे, शंकर खरात, भगवान बावीसकर, विशाल पगारे, दिनेश कापुरे आदी सहभागी झाले होते. तथाकथित ब्राह्मणवादी नीच प्रवृत्तीचा असून याला कायम स्वतःला फोकस मध्ये राहण्यासाठी या नीच प्रवृत्तीच्या माणसाने चांगली येते वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचे बोललेले आहेत, जगाला बुद्ध नव्हे तर युद्धाची गरज आहे, बुद्ध काही कामाचा नाही असं बोललेलं आहे. कारण बुद्ध हा जगाला तारू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणूनच आमचे पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं. परंतु या मनोहर कुलकर्णीने कायमस्वरूपी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर तेच नव्हे तर 1918 जातीय दंगलीच्या भीमा कोरेगावला घडवलेल्या आहेत, या मनोहर कुलकर्णीनेच घडवलेल्या आहेत. हा स्वतःचं नाव शिवप्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून संभाजी भिडे, मी मराठा आहे परंतु हा मराठा नसून ही हायब्रिड पैदास आहे, स्वतः कुलकर्णी ब्राह्मण असताना मराठा भासवण्याचा हा प्रयत्न करतोय. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिंदेकडा येथे विजय ताटिया यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी त्यांना अटक करा, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली. याविषयी दिलीप साळवे, शोभाताई चव्हाण, कुंदन खरात, रवींद्र नगराळे, मधुकर चव्हाण, प्रमोद सोनोने यांनी पत्रपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. हल्लेखोर विलास शिंदे, प्रतिभा शिंदे, भूषण शिंदे, मीराबाई पाटील, अनिता यांना अटक करण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. माननीय विजय टाट्या साहेब हे खाजगी कामानिमित्त शिंदखेडा येथे कोर्टाच्या कामानिमित्त गेले असता गुंड प्रवृत्तीचा विलास शिंदे व त्याची पत्नी प्रतिभा शिंदे व त्याच्या मुलाने व त्याच्या बहिणीने विजय टाट्या साहेबांवर एक प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्यांची हिंड काढण्यात आली. त्याचे व्हॉट्सअपवर आपण बघितलं असाल का, भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. एका पत्रकाराने एका पत्रकाराची अशी सार्वजनिक ठिकाणी हिंड काढणे ही म्हणजे अशोभनीय बाब आहे. म्हणून त्या संदर्भात आम्ही नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक माननीय छोरीन दोरजे साहेब यांना या संदर्भात या घटनेची निवेदन दिले. विलास शिंदे हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे धुळे पोलीस स्टेशन, शिंदखेडा पोलीस स्टेशन व मालेगाव पोलीस स्टेशन अशा पोलीस स्टेशनामध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना देखील पोलीस प्रशासन फक्त त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवून घेते, परंतु त्याला अटक करत. धुळे मनपाच्या वतीने प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता सेवा जनजागृती मोहिमेअंतर्गत पोस्टरचं उद्घाटन करून कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. धुळे मनपाच्या वतीने प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता सेवा जनजागृती मोहिमेअंतर्गत जनजागृतीपर पोस्टरचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी आयुक्त अजीज शेख,
शांताराम गोसावी, सोमनाथ गुरव, गणेश गिरी, मधुकर पवार, कैलास शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरातून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. सिंगल यूज प्लास्टिकच्या संबंधात शासनाने काही नियम जारी केलेले आहे, त्याच्या संबंधात कायदाही करण्यात आलेला आहे आणि अशा प्लास्टिकला पूर्णपणे वापर करण्याला बंदी घालण्यात आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने त्याची कडक कारवाई पूर्ण राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि आपल्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपण जनजागृतीसह इतर जी धडक कारवाई आहे त्याच्या माध्यमातून हे करत आहोत. त्याच्यामध्ये काल आम्ही व्यापाऱ्यांचीसुद्धा बैठक घेतलेली आहे, व्यापाऱ्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे, त्यांनीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे, नागरिकांनीसुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. आजपासून आम्ही पूर्ण शहरामध्ये आमचे जे कर्मचारी आहे, अधिकारी आहेत आणि व्हॉलंटियर्स आहेत, NGO चे व्हॉलंटियर्स आहेत, NSSचे विद्यार्थी वगैरे यांच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये असे धडक काही मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये घरोघरी लोकं जातील, त्या ठिकाणी काही प्लास्टिक वगैरे सापडलं तर ते घेतील, त्याला कलेक्शन सेंटरवरती संकलन केंद्रावरती आणून ठेवतील आणि ते रिसायकलर जे अधिकृत रिसायकलर आहे MPCBनं डिक्लेअर केलेले त्या ठिकाणी आम्ही तो पोहोचतो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशः विश्रांतीनंतर. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता: राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता: डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस,
निसर्गोपचार, ॲक्युपंचर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर, 28 राजेंद्र नगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी, मोबाईल नंबर 94045 66161. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. धुळे तालुक्यातील आर्णे येथे धाधरणी नाल्याचा बंधारा फुटून पाणी बापूमाडी यांच्या शेतात शिरल्याने लिंबूचे झाडे पूर्णपणे खराब होऊन मोठं नुकसान झालं. धुळे तालुक्यातील आर्णे येथे धाधरणी नाल्यावरील बंधारा फुटला. या बंधाऱ्यातील पाणी थेट शेतकरी बापू तुळशीराम माळी यांच्या शेतात शिरलं. यामुळे शेतातील लिंबूची झाडे पूर्णपणे खराब झाली. या नुकसानीची गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी पाहणी केली. यावेळी बापू माळी, आप्पा माळी, संजय माळी, मनोज कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मी आर्णी गावाचा एक शेतकरी असून माझ्या शेतालगत धांदरणी नाला हा वाहतो. त्याच्यावर आत्ता दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारात करण्यात आलेलं आहे. ते काम 343,000 आम्हाला ग्रामपंचायतीजवळ जलयुक्त शिवाराच्या ह्याच्याने माहिती मिळते. तो मी दोनदा सदर कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, लघुसिंचन विभाग यांना एकदा पत्र दिलं. वारंवार त्यांना त्या दिवशी त्यांची उंची वाढवली आणि बांधकाम केलं, दुरुस्ती केली. त्या दिवशी मी त्यांना वारंवार सांगत होतो की बाबा माझ्या शेताजवळच्या नाल्याचं खोलीकरण केलेलं नाही आहे. जर मोठा पाऊस आला तर माझी शेती होऊ शकते. माझे त्याच्यात 5 वर्षाचे लिंबूचे झाडं आहेत. ती माझी मेहनत आहे. ती मेहनत आज काल रोजी नाला फुटून माझं जबरदस्त किती नुकसान झालेलं आहे ते मी अंदाज सांगू शकत नाही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. दारूवरील निर्बंध सैल सोडल्याच्या शासन निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने दारूवरील निर्बंध सैल केलेत. याला विरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था संचलित संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाने तीव्र विरोध करीत धुळ्यात निदर्शने केली. या आंदोलनात डॉक्टर सुजाता आडे, प्रकाश पाटील, चेतन उपाध्याय, ललिता उपाध्याय, जयेश पाटील, आकाश कोळी, सुरेखा कोळी, रवींद्र कोळी सहभागी झाले होते. गीतांजली कोळी यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. 2-4 दिवसापूर्वीच आम्ही वर्तमानपत्रात बातमी ऐकली. तसेच यावरून निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा दारूचा महापूर येत असताना या दरम्यान सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दारूवरील निर्बंध अधिकच सैल केल्याचे बातमी आम्हाला वाचायला मिळाली. त्यामुळे आम्ही महिला भगिनी तसेच तरुण वर्गामध्ये अतिशय संतप्त प्रतिक्रिया या अध्यादेशा संदर्भात उमटत आहेत. आणि महाराष्ट्रात, उभा महाराष्ट्रातली युवा पिढीला दारूचे व्यसन लागण्याच्या व्यसनाधीन होण्याच्या अवस्थेत तरुण पिढी असताना सरकारने त्या संदर्भात कडक उपाययोजना करायच्या सोडून एका व्यक्तीला 2 बाटल्या दारूच्या बाळगायची परवानगी असताना 12 बाटल्या बाळगण्याची परवानगी ही देण्यात आलेली. त्याचा आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करतो. आणि या नवरात्रीच्या काळात आम्हा महिला भगिनींकडून सरकारला एकच सांगणे आहे की दारूच्या बाबतीत तुम्ही हे जे मवाळ धोरण अवलंबित आहात त्याचा कुठेतरी याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. कारण महिला भगिनींना सगळ्यात जास्त त्रास हा महिला भगिनींना दारूमुळे होत असतो आणि अनेक महिलांच्या संसाराची राख रांगोळी होत असते दारूमुळे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइज. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीची धुळ्यात निदर्शने. विजय ताट्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा, लोक जनशक्ती पार्टीची पत्र परिषदेत मागणी. प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता सेवा जनजागृती मोहिमे अंतर्गत धुळे मनपातर्फे करण्यात आलं पोस्टरचं उद्घाटन. नाल्याचा बंधारा फुटून आर्णी गावातील बापू माळींच्या शेतात शिरलं पाणी, लिंबूची झाडे पूर्णपणे खराब. आणि दारूबंदीवरील निर्बंध सैल करण्याच्या निर्णयाविरोधात दारूबंदी महिला युवा मोर्चाची धुळ्यात निदर्शने. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.